7 न्यूज चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी मोहसिन अहमद खान। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोरोनाच्या रूपाने या शतकात मानवी प्रजातीवर आलेल्या संकटात आपल्या सोबत रात्रंदिवस राहणारे आपले आप्त संबंधी लोक परिवारातील सदस्य पाहता पाहता जग सोडून गेले। याच परिस्थितीत काल देशभरात रमजानची ईद साजरी करण्यात आली। परभणी जिल्ह्यात अनेक घरात ईद साजरी करताना ईदच्या आनंदासोबत दुःखाचा डोंगर होता। घरातील व्यक्तीच्या निधनाचे दुःख मनात घेऊन लोकांनी साध्या पद्धतीने ईद साजरी केली। अनेक घरातील लोकांनी नवीन कपडे घेतले नाही व अल्लाहकडे ही महामारी लवकरात लवकर संपावी यासाठी नमाज नंतर दुआ केली। आज आपण आलो आहोत परभणीच्या कादराबाद कब्रस्तान मध्ये। या कब्रस्तानच्या मातीत दफन आहेत कोरोनाच्या काळात मृत्यू झालेले अनेक व्यक्ती। यात राजा असो की रंक सर्व एकाच या एकाच मातीत सगळे दफन आहेत। त्यात 11,117 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। या कब्रस्तान मध्ये ज्या कबरी आहेत त्या कबरीवर जे ताजे फूल आहेत त्या सर्व कबरी नजीकच्या काळात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या आहेत। यावरून या महामारीत मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा किती आहे याचा अंदाज येतो। आज परभणीच्या हैदराबाद कब्रस्तान येथे आलो आहोत। या कब्रस्तान मध्ये अनेक लोक दफन आहेत। आपण पाहत आहात माझ्या साईडला जेवढे कबरी आहेत ज्या ठिकाणी फूल टाकलेले आहेत त्या कोरोनाच्या महामारीमध्ये मृत्यूमुखी पावलेल्या लोकांची या कबरी आहेत। मेल्यानंतर इथे प्रत्येकजण या दफन इथे प्रत्येकजण या कब्रस्तानमध्ये दफन आहेत। राजा असो की रंक प्रत्येकाची इथेच कबर आहे। आपल्या काळामध्ये शक्तिमान असो की दीनदुबळा प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर एकाच ठिकाणी दफन व्हावं लागते तर हीच ती जागा आहे। आम्ही अल्लाह ताआलाकडे प्रार्थना करतो की या कोरोनाच्या महामारीत जे लोक मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या परिवारास या शोकातून बाहेर येण्यासाठी शक्ती येऊ। तसेच आपणास आम्ही आवाहन करतो की मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करा, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा। परभणी तालुक्यातील दैटणा गावात तहसीलदार यांच्या संगमताने एका खदानीत गौण खरीचे उत्खनन होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। या संबंधात शनिवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना ग्रामस्थांनी एक निवेदन दिले आहे। गावाजवळील खदानीत चैन फोकलेन जनरेटरच्या सहाय्याने ब्लास्टिंग सुरू आहे, त्यामुळे गावातील अनेक घरांना तडे जात आहे व नागरिकांचा जीव धोक्यात आहे। गावाजवळील खदानीत होत असलेले उत्खनन तात्काळ बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। नाव दैटणा, राहणार दैटणा, तालुका जिल्हा परभणी। येथील दैटणा येथील मी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे माझ्याकडे लोक नागरिक आले। नागरिकांनी म्हणणं मांडले की इथं 300 मीटरवर खदान चालू होत्या, खदानीचे भयंकर स्फोट होत आहेत, त्याच्यामुळे घराची नुकसान आहे। त्याच्या बाजूला 350 मीटरवर पाणी पुरवठा टाकी, पोलीस स्टेशन आहे, दवाखाना, आरोग्य केंद्राला धोक्याचा टाकीमुळे धोका आहे। त्याच्यापासून लोकांची समस्या भरपूर वाढलेली आहे। लोक मी माझ्याकडे आल्यामुळे माझ्या मी तक्रार दिली कलेक्टर साहेबाकडे। कलेक्टर साहेबांना तहसीलदार आणि मंडळ अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली, पाहणी करून पण कुठलेही कारवाई न करता निघून गेले आणि उत्तर वरच्यावरी अल्लाह देऊन गेली कुठलीही कारवाई न करता। आता याला जबाबदार कोण राहील? माननीय कलेक्टर साहेबांनी आणि तहसीलदारांना तात्काळ त्याच्यावर लक्ष देऊन कारवाई करून बंद करण्यात यावं आणि योग्य ते लोकांचे नुकसान भरपाई देण्यात यावं। जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असताना लॉकडाऊनच्या काळात शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे। त्यामुळे शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली, त्यामुळे शनिवारी दुपारनंतर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता। अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर फिरू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। शहरातील वसमत रस्त्यावर कृषी
महाविद्यालयाच्या काळ्या कमानी समोर महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली। त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या व वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। यासंबंधी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी तिथे जाऊन पोलीस अधीक्षक यंत्रबिना यांच्याशी बातचीत केल्यानंतर ही वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली। परभणी शहरातील भैया साहेब आंबेडकर नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने शुरखुम्मा वाटप करण्यात आला। शुक्रवारी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या वेळी आयोजक मिलिंद खंदारे, शहराध्यक्ष कलीम खान, बाबासाहेब भराडे, लखन सुंदरमल, संदीप खाडे, शेख इमाम यांची उपस्थिती होती। वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे समजा बांधवांना शुभेच्छा देतो आणि शुक्रवारचा कार्यक्रम ठरवलाय मिलिंद खंदारे साहेबांनी। महानगरपालिकेच्या वतीने कोविड लसीकरण केंद्रात कोविडची लस घेण्याअगोदर RT-PCR तपासणी अनिवार्य केल्याने शनिवारी टोकनसाठी गर्दी कमी झाली व नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती। त्यानंतर 5 तासांनी आयुक्तांनी एक आदेश काढून लसीकरणासाठी RT-PCR तपासणी अनिवार्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर नागरिकांनी पुन्हा लसीकरण केंद्रामध्ये गर्दी केली। परभणी महानगरपालिकेच्या क्षेत्रातील 9 सेंटरवर 45 वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना कोविशील्ड लसचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे। रविवारपासून इनायत नगर, साखला प्लांट, वर्मा नगर, दर्गा रोड, जायकवाडी रुग्णालय, शंकर नगर, खंडोबा बाजार, खानापूर फाटा व नांदलपेठ येथील बालविद्या मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे। या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे। परभणी जिल्ह्यात शनिवारी 563 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर शनिवारी उपचारानंतर 844 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। 3578 रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रेस नोटद्वारे दिली आहे। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।